नमस्कार मॅडम, माझं नाव नितीन पोळ. माझी अपॉइंटमेंट होती तुमच्याकडे, पण थोडा उशीर झाला आज यायला. सॉरी या. काय माहिती का, 2 दिवस झालं ना, माझे खूप डोळे दुखत आहेत. नाही, काय करूया, आपण क्लिनिकमध्ये जाऊन तुझं चेक करूया. ओके. मला तसं नाही सांगता येणार. डेक्कन कडनं आलात ना तुम्ही, मग कर्वे पुतळ्याजवळ आलात ना की डावीकडे वळायचं, लेफ्ट. हा, ती छोटी गली आहे ना, हा तिकडे, त्या गलीतून पलीकडे यायचंय. हा, म्हणजे आता 5 मिनिटात पोचालच ना. या या, लवकर या, वाट बघतोय आम्ही. हा, ठेवते. हा, हो, ती मंडळी येतात आता. आवरा, आवरलेलं. अरे आवरले, पुस्तक ठेवा ना ते आधीच. तगड्या बसून बसलेत आपले. अश्विनी, अश्विनी पटकन ते खाण्याचे पदार्थ काढ प्लेट मध्ये. हा, द्या द्या, प्लेट द्या. अगं समोर ठेवल्यात दिसत नाहीत का तुला? पुसून घे, पुसून घे. हो, पुसते पुसते. फडक द्या ना. अश्विनी आपल्या घरात स्वयंपाकघरात असतं, फडक जा आणि घेऊन या आणि पुसते. ते काय कठीण आहे बाबा ह्या मुलीचं, काय करायचं? अरे तू काय, हे लोक आलेच नाहीत अजून. मुलगा अजिबात पंक्चुअल नसणार आहे, आळशी असणार बघ तू. हे तू बोलतोस, तू आत गेल्यावर रेंगळत बसू नको. चटचट आवर. आल्या आल्या, उत्सव मूर्ती आल्या. छे छे, मी कुठली उत्सव मूर्ती? उत्सव मूर्ती म्हणू. अगं काय, किती उशीर. पेपर संपल्यावर डिस्कस करत होतो आम्ही. कर्म माझं. आवर आता पटकन जा, तू पण जा. मी कशाला, मी तयार आहे. बरं मनू, तू जा आणि कपडे बदलून ये. चांगले कपडे घाल, अंगभर हे असे छोटे नको. जा उठ. ए मनू, जा जा, तयार हो जा. ए मला नाही आवडत हे असं खोटं खोटं. तरीही तयार हो, जा बाबा. हो, तयार हो जा. पेपर बरे गेले नाहीत वाटत. नाही, पण मूड फार बरा नाहीये. मी विचारलं तर तब्येत बिब्येत बरं नसेल तर कॅन्सल करू आजचं. अगं कॅन्सल करू, काय कॅन्सल करू. अगं ती माणसं येतील आता 5 मिनिटात. हो, आली ती माणसं, चला उठा. आली तर काय, सावधान मध्ये उभं राहायचं का? येणार ना ते. नमस्कार, या या. नमस्कार. या या या. थांब हा, बस पाणी आण. माठातलं फ्रीज मधलं कुठलं? साध साध साध. सापडाल, काही त्रास नाही झाला ना? नाही नाही, या कोथरूड मधल्या सगळ्या कॉलन्या पाठ आहेत मला. माझी एक भीषीतली मैत्रीण इथेच राहते, इथे बाजूच्या गल्लीतच राहते. संगीता काणे, तुम्ही ओळखत असाल ना तिला? नाही 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 ओळखत. कॉलनी खूप मोठी आहे ना, नाही माहिती सगळी माणसं मला. अच्छा, म्हणजे स्थळाची माहिती नाही विचारता येणार तिला, चौकशी नाही करता येणार. नाही अहो, त्यांच्याकडे कशाला, आपण इथेच आता सगळं बोलूया ना, अगदी मनमोकळेपणाने सगळं बोलूया. हा, या ना. नमस्कार, मी जयंत देसाई. तुमचे मिस्टर? नाही, ते नाही आले आज. अरे स्थळ पसंत पडलं तर येतील नंतर. आता आज एवढ्या कार्यक्रमासाठी त्यांनी ऑफिस मधनं सुट्टी कशाला घ्यायची, नाही का? तुम्ही लिहिता ना आजच्याच पेपरमध्ये तुमचा लेख आहे मला वाटत. नाही नाही, आज कविता आली आहे छापून त्यांची. हा, कविता. तेच ते. मी बँकेत नोकरी करायचो, आता रिटायर आहे. ही माझी मोठी मुलगी मीरा, हा 2 नंबरचा मुलगा सौरभ. नमस्कार. आणि ही त्याची बायको, म्हणजे आमची सून अश्विनी. सौरभ शेअर मध्ये डील करतो. ट्रेडिंग ट्रेडिंग. छान. हा कुणाल? मार्केटिंग मॅनेजर आहे, उत्तम पगार आहे.
गेल्या वर्षी सिंगापूरला पाठवलं होतं कंपनीने आणि आता पुढच्या वर्षी लंडनला पाठवणार आहे तसं म्हणत होते. आणि बरेच दिवस राहावं लागेल म्हणजे अशी शक्यता आहे. आणि एक मुलगी, धाकटी मुलगी माझी कॉलेजमध्ये, साक्षी. आणि मी घरीच असते. आता हे सगळे बाहेर कुठेतरी पळत असतात, मग घरात कोणीतरी नको का? मी पण घरीच असते. आणि अश्विनी अजून काही नोकरी वगैरे करत नाही ना, तर तीही घरीच असते. आणि मीराचे मिस्टर काय करतात? मिस्टर काय करतात? कुणाचे? माझे कळलं नाही अजून. म्हणजे? म्हणजे मिस्टर कोण आहेत हे कळलं नाहीये. ते कळलं की व्यवसाय काय करतात तेही कळेलच. फनी स्वभाव स्वभाव. वनिता, ए वनिता, वनिता, ए वनिता, नक्की मोबाईल वर उधळली असणारी मुलगी. वनिता, वनिता. काय काय मॅम? अगं शेकायला पिशवी आणून देणार होतीस ना? हा हा. कधी कधी? हा हा. काय एकही काम धड करत नाहीस तू? काही लक्षात राहत नाही तुझ्या? मोबाईल वरती फुगे फोडत बसली होतीस ना? आता लगेच आणते. आता आणते. मगाशी हेच म्हणालीस, कधी आणणार आहे ही आणि कधी शेकणार आहे. आई काय झालंय? ही मुलगी अजिबात कामाची नाहीये. तिचं अजिबात लक्ष नाहीये माझ्याकडे. अजिबात काही काम करत नाही माझं. कशी करणार? तिला करायला काहीच काम नाहीये. आणि मुळात तुझं तिला काहीही करावं लागत नाही. काय? आई तू ना उगाच व्हीलचेअरवर बसलीस. तुला छान चालता येतं. तुला काहीही माहिती नाहीये मला काय होतंय ते. कळलं ना? हाडं दुखतात अगं माझी. या वयात सगळ्यांचीच हाडं दुखतात. म्हणून असं व्हीलचेअरवर बसून फिरतं का कोणी? उठ. कुणालाही माझ्या तब्येतीचं गांभीर्य नाही, तुला तर नाहीच आहे. कोणी लक्ष देत नाही माझ्याकडे. माझं आहे, पूर्ण लक्ष आहे. मी पाणी देते, शांत हो. हे पाणी मागून 10 मिनिटं झाली मगाशी. आई देते ना पाणी आता. मूर्ख मुलगी वनिता. हे बघ, माझं पूर्ण लक्ष असतं तुझ्याकडे. पाणी पी, शांत हो जरा. आणि माझं बुटीकचं काम असतं म्हणून मला नाही वेळ मिळत अगं. हे धरा, तुझ्या बुटीकला काही अर्थ नाहीये. बर, माझ्या बुटीकला अर्थ नाहीये, माझ्या नवऱ्याच्या कामालाही काही अर्थ नाहीये. तो तर नाहीच आहे. काय करतो? तुमचा जावई विचारलं ना तर जोकर आहे असं सांगायला लाज वाटते मला. नाही आवडत. तुझं कसं आहे ना आई, या घरात तुला फक्त आधी आणि बाबा ग्रेट वाटतात. का? तर ते डॉक्टर आहेत. डॉक्टर की सोडून इतर कुठला व्यवसाय असू शकतो यावर विश्वासच नाहीये तुझा. हो, तरी तू मल्हारला डॉक्टर कुठे केलंस? आई त्याची इच्छा नव्हती. आणि मला सांग, घरात 2-2 डॉक्टर आहेत आपल्या, तरी तुझ्या तब्येतीच्या कुरबुरी सुरूच आहेत की नाही? अगं आधी आत्ता आलाय ना, 10 वर्षांनी आत्ता आलाय ना तो. मग बाबा? बाबा कुठे लक्ष देतात माझ्याकडे? त्यांचं काहीच लक्ष नसतं. तुझ्याकडे लक्ष देत नाहीत असं नाहीये. त्यांना माहिती आहे मुळात तुला काहीही झालेलं नाहीये. सारखं असं बोलत असतेस मला. कुणाला माझी काळजी नाहीये, कुणाचं लक्ष नाही माझ्याकडे. मग असं काही नाहीये अगं. ज्याला बघावं तो सतत फोनवर असतो, फक्त फोन. हो काकू, हो मी तुम्हाला सांगितलंय त्या गोळ्या तुम्ही दिवसातून आधी 3 वेळा घ्या आणि मग सोनोग्राफी करून या. बघ कामाचं बोलतोय ना. हो ना, मग तो रिपोर्ट आणून दाखवा मला. हो पोहोचतो. अरे आलो, सकाळ निघालोच आहे. चल मम्मी बाय बाय, मी निघतो. कुठे? आलो मी असं भरत. अरे हो काकू, माझे डोळे म्हणजे काय सोनोग्राफीचं मशीन आहे का? तुम्ही रिपोर्ट आणलात की मग मी तो वाचू शकतो, त्याचा अर्थ सांगू शकतो आणि मग त्यावर तुम्हाला औषध देऊ शकतो. हा
मी डॉक्टर आहे, डॉक्टर मीरा देसाई, DOMS, डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक मेडिसिन अँड सर्जरी. डोळ्यांची डॉक्टर. अगो बाई, डॉक्टरांमध्ये डिप्लोमा असतं माहिती नव्हतं ना आपल्याला? नाही नाही, ऍक्च्युली हे सुपर स्पेशलायझेशन आहे. पण म्हणजे घरातलं मुलीचं लग्न पहिलंच का तुमचं? हो हो. वय काय तुझं? माझं? हां का? नाही म्हणजे तू इथेच राहतेस का, याच घरात असतेस? हो काकू, हे माझंच घर आहे. हे फरक पडतो ना. कसला? नाही म्हणजे आई आणि मोठी बहीण दोघीही घरातच असतील तर मुलगी काय शिकणार, नाही का? अहो नाही नाही, ती शिकतीये ना, मास्टर्स करतेय. ते शिकणं नाही, घरकाम काय शिकणार? घरकाम? घरकाम काय शिकायला लागतं का? ते येतं ना सवयीनी. हा पण डिग्रीसाठी शिक्षण घ्यावं लागतं, ते काही सवयीनी येत नाही. अच्छा, म्हणजे एकूण तुमच्या घरात शिक्षणाला फारच महत्व दिसतंय. हो, आय होप तुमच्याकडेही असेल. नाही, शिक्षण असायलाच हवं, ते गरजेचंच असतं. पण ते घेत बसलं ना की लग्न लांबतात. मुलींची तर नक्कीच लांबतात. आता तूच बघ ना, तू हे जे काय सुपर काय जे केलंयस ते, त्यामुळेच तुझं लग्न पुढे पुढे गेलं असणार ना. हे तसंच होतं. नाही नाही काकू, डॉक्टरांची सुद्धा वेळेत लग्न होतात, मला करायचं नव्हतं. तुला लग्नच करायचं नव्हतं का? हा म्हणजे तशी फारशी इच्छा नव्हती. आणि खरं सांगू का, आलेल्या स्थळांपैकी तसा कुठलाही मुलगा मला फारसा आवडला नाही. अच्छा, म्हणजे बरीच स्थळं बघण्याची पद्धत आहे का तुमच्याकडे? हो, पाहिजेच ना. नाही पण मुलीकडच्यांनी इतकी चिकित्सा करून चालत नाही हो का? अहो भाजी घेताना सुद्धा बघून निवडून घेतो आपण, मुलगा निवडताना नको का नीट बघून घ्यायला? आय क्रांतिकारी विचार आहेत तुझे. लग्न झालं नाही यात काहीच आश्चर्य नाही. मी काय म्हणते काकू, इथे तुम्ही माझ्या लग्नाबद्दल का बोलताय? तुम्ही माझ्या बहिणीला बघायला आलायत ना, मी तिला बोलवते. हा मनू? नाही ते बरोबर आहे, पण घरातली माणसं कशी आहेत हे आधी बघते मी. ती आमची पद्धत आहे, कारण त्यावरून मुलीचं वागणं, तिच्यावरचे संस्कार हे सगळं कळतं. तर आमचा कुणाल बघ ना, कुणालचं आम्ही लव्ह मॅरेज होऊच दिलं नाहीये. तुमच्या घरातले लग्नाबद्दलचे विचार आमच्यापेक्षा बरेच वेगळे असं दिसतंय. ऍक्च्युली ना, आमच्याकडे लग्नाविषयी असं फार कोणी विचारच करत नाही. म्हणजे लग्न एक घटना आहे आयुष्यातली, अख्खं आयुष्य नाही असं आम्हाला वाटतं. हो पण सगळ्यात महत्वाची घटना आहे, त्यावर पुढचं सगळं ठरतं. म्हणून वेळच्या वेळी लग्न झालेलं बरं असतं. एकदा ती बस चुकली ना की चुकतेच. पण बस हे काय एकच वाहन नसतं ना, बस चुकली तर रिक्षा पकडायची. कारण काय आहे, घाईघाईने चुकीच्या बसमध्ये चढलो तर चुकीच्या ठिकाणी पोचतो आपण, तसं नको व्हायला, ते अजूनच वाईट नाही का? मुलीला बोलवा, आता आलोय तर बघून जाऊ. तुम्ही चहा कॉफी काय घ्याल? नाही नको, आधी मुलीला तर बोलवा. ती काय लपलीये का लाजतीये काय? लाजतच असेल. पण उशीर का झाला तिला, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, अजिबात नाही, काही नाही. पण मग वेळेवर तयार व्हायला पाहिजे होतं ना, आता हा दाखवण्याचा कार्यक्रम आपला ठरलाय आधी. अहो तिची परीक्षा होती ना, आताच आली आहे घरी. तिचीही परीक्षा असते? अरे देवा. मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता आणते, आलेच 2 मिनिटात. परमेश्वर हा बघतोयस ना रे बाबा, सगळे फोनवरती. समोर जो माणूस जिवंत आहे ना, त्याची काही किंमत नाही. फोनच्या पलीकडे कोण आहे तो महत्वाचा. काय झालंय आई? काय नाही रे आदी, कंटाळा आलाय रे मला.
कोणाचं लक्ष नसतं माझ्याकडे. आता मी आलोय ना, आता मी लक्ष देतो. हा चल छान गप्पा मारूया. आधी चल, आधी व्हीलचेअर वरनं उठलो. येस. नाही नाही आधी आधी नाही आधी नाही आधी नाही काही नाही. चल अरे आता तू व्हीलचेअर मधनं उठणार आहेस, तुला चालता येणार आहे, मी आहे, तू काही काळजी करू नको. काय नको वगैरे म्हणू नको. उठ उठ आता उठ आधी. काही होत नाही. कसं मला जमणार आहे सगळं. जमेल. मी आज देते. नको तू जा, तू जात धरेल मला. बरं ये. मला नाही रे, मला काय थरथरता दुखतं. जमेल तुला. जमेल का नाही जमणार, मी आहे ना. काय काही नाही झालंय. थांब थांब, लगेच चालायला नको. नाही वेळ घे तुझा, हळू पाय पुढे टाक. जमेल जमेल जमतय. बस थांब थांब, मी धरते आधी. अरे सोफ्याला मी आहे ना, मला धर. तू सोफ्याला का धरतेस? जमलं. तुझा दिवस कसा गेला सगळा ते सांग आधी. क्लिनिकचं काम पूर्ण झालं का? बरंच झालंय. उद्यापासून मी क्लिनिक सुरू करू शकेल आणि जे काही थोडंफार राहिलंय ते साईड बाय साईड होत राहील. चला हे एक बरं झालं. 10 वर्षांनी पुण्यात परत आलायस आणि आल्या आल्या लगेच स्वतःचं क्लिनिक सुरू केलंयस. तुझी पुण्यातली सेकंड इनिंग सुरू झाली म्हणायची. हा आणि आता आयुष्याची सेकंड इनिंग पण सुरू करायची. 35 वर्ष झाली, आता लग्नाचा विचार करायला नको का? मनू ये गा. मनू ये बस. वा वा वा, इकडे बस. अग नमस्कार कर. वाकून करावा ग. बर राहू दे आता, आता ठीक आहे. पाठीला काही झालंय का? नाही नाही. म्हणजे तसं काही असेल तर आत्ताच सांगा शुभांगीताई. नाही काय आहे, शक्यतो आम्हाला शारीरिक तक्रारी असणारी मुलगी नकोय. कारण कितीही म्हटलं तरी नंतर त्याचे खूप प्रॉब्लेम्स होतात. नाही काहीही प्रॉब्लेम नाहीये तिला, काहीही व्यंग नाहीये तिच्यात. तुम्हाला हेच माहिती हवं असेल तर मीच सांगून टाकते ना. काय आहे, अचानक ओळख नसलेल्या माणसाला वाकून नमस्कार करायचा हे पटलं नाही तिला. वाकून नमस्कार करायचा असेल ना तर मनातून यावं लागतं, समोरच्या माणसाविषयी आदर वाटावा लागतो. नाही तुम्ही निघेपर्यंत तुमच्याविषयी आदर वाटलाच तर तुम्हालाही वाकून नमस्कार करेल ना ती. आता हे सुद्धा मोठी बहीणच ठरवणार आहे का? काय रे कुणार, हे इथे आपलं जमणं कठीण आहे. नाही म्हणजे आल्यापासून आम्ही बघतोय हीच बोलते, बाकी कोणी काही तोंडच उघडत नाही. हो कारण तुम्ही आल्यापासून मलाच प्रश्न विचारताय काकू. माझं लग्न झालंय का नाही झालंय हा तुमचा पहिला प्रश्न होता. तोच तुम्ही आजच्या मीटिंगचा महत्वाचा विषय केलात. मग मला उत्तर द्यावीच लागणार ना. काहीच आश्चर्य नाही हो, हिचं लग्न झालं नाही आज. हा असा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतोय. मुलगी बघायला आलोय, आई वडील तर काहीच बोलत नाहीयेत, मोठी बहीणच सगळं बोलतीये. शुभांगीताई धाकटीला सांभाळा, नाही तर या रेटनी हिचं लग्न होणंही मुश्किल आहे. म्हणून जास्त शिकलेली मुलगी नको असं म्हणतात ना, ते अशा वेळेला पटत, ते बरोबर वाटत. मी काय म्हणत. नाही एक मिनिट बाबा, तुम्ही सतत आमच्या शिक्षणाविषयी का बोलताय? आम्ही लग्न कधी करायचं, आम्ही किती शिकायचं हे आमचं आम्ही ठरवू ना. हे बघा, तुम्हाला डॉमिनेटच करायचं असेल ना तर तुमच्या मुलाला करा, आम्हाला करू नका. मीरा कुणाल चल उठ. नाही नाही आम्हाला इथे बसायचंच नाही. काही मत शुभांगीताई एक लक्षात ठेवा, तिला वेळीच उजवली असतीत ना तर बरं झालं असतं. आता हिच्यासाठी तुम्हाला टाचा घासाव्या लागणार आहे, तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. ह्या का शिकवतात आपल्याला, आमच्या आई बाबाला कळतं. आम्ही उगाच आलो. ऐका ना, अर्थ नाही त्याला. अवंतिकाताई मी क्षमा मागते. तुम्ही क्षमा मागून उपयोग काय, तिला सांगा ना. थँक्यू. तोंडाला येईल ते बोलते. आम्ही काय अपमान करून घ्यायला आलो का इथे? गैरसमज करून घेऊ नका. अवंतिकाताई